पीड रे पीड जरा व्यवस्थित पीड जरा काय गाडी दुखल्यास हे बघी घान नाही गाडी स्वच्छ निघत तुला सांगतो आला बघ वळू काही काम नाही धंदा नाही असणे काय नाही तू काय बघा आलायस धू गाडी तुझं फादर एवढं का चिडली रे काय म्हणलास काका तुम्ही काय नाही अरे काय काम करत नाहीस काय नाही नुसतं मोबाईल मध्ये तोंड घालून बसतोयस अहो मी काय मोबाईल मध्ये नुसता टाइमपास करत नाही मग काय करतोयस अहो मी मोबाईल मध्ये ट्रेडिंग करून पैसे कमवतोय कस काय आता हे एक नाही हे एक बिनोम ट्रेडिंग ॲप आहे यामध्ये साईन इन केल्यावर ॲसेट सिलेक्ट करून लागेल अमाऊंट सिलेक्ट करायचं आता इथं मी 35 रुपये लावतो एवढे अहो बघा तर ते काय म्हणतोय आता मी येतो 35 रुपये लावलो नंतर आता माझा ग्राफ वरती 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 चालाय आता 6405 रुपये कमवलो मी अरे पैसे कसे काढायचे अहो पेटीएम मधून डायरेक्ट काढायचे BS 259 हा माझा प्रोमो कोड आहे हा यूज केला की नाही 100% बोनस म्हणजे 1000 रुपये डिपॉझिट केला की नाही 2000 भेटतात अरे पण डाउनलोड कसं करायची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तिथनं करा की डाउनलोड काय सांगतोयस गाडी तुझं फादर सकाळ सकाळी एवढे चिडले का रे हे जाऊ दे सोड रे आपल्या गल्लीत ती आणते माहिती का तुझ्या बाजून तिचं लपराय सांग सांग काय झालं काय नाही रे तिच्या नवऱ्यानं काल तिचं लफड पकडला काय सांगू लागस दोघांनी लय हांडले हो दोघं पण ऍडमिट आहेत आयुष्य तुला कसं माहिती अरे काही नाही व्हिडिओ व्हायरल झालाय बरोबर केलाय बघ हा मग नवऱ्याला किती त्रास झाला असेल किती झरला असेल तो हे धोका देणाऱ्या सोबत आहे ना असंच झालं पाहिजे हे 4-5 वर्ष प्रेम करून घरात आई हो म्हणत नाही घरात पप्पा हो म्हणत नाही अशी जी कारणं देऊन मुलांना जोरात ठेवून जातात का नाही ह्यांच्यासोबत पण असंच झालं पाहिजे असंच झालं पाहिजे आमच्या बासोबत पण असंच झालं पाहिजे आता गाडी पसायला होती हॅलो काल माझ्या घरी मला बघायला स्थळ आलो अगं काय झालं काय होत नाही काय मला तुझ्याशी बोलायचं आहे अरे ला काल बघायला स्थळ आलो होतो म्हणे ब्रेकअप करायला गच्चीवर बोलवल्या याला इथं लॉकडाऊन मध्ये मरदा केस कापायला नाही मिळाला आणि हिला नवरा कुठून मिळाला रे कपरे ते राहू दे सण एक काम कर उद्याच्या उद्या कोर्टात जावा आणि कोर्ट मॅरेज करा माझ्या ओळखीचा एक वकील आहे आणि मित्र काय सही करायला येतातच रे कोण कोण बोलेल तर नाही रे हे आधीच म्हटलेली जर घरातल्यांच्या परमिशननं लग्न करायचं असलं तर लग्न करायचं नाही तर नाही करायचं ना मग तिच्याशिवाय तू राहू शकतोस तिने साधा डोके जरी विचारायला का नाही कस्तर होते रे मग आता तुम्ही काम करा पळून जावा नाही रे नाही ती लई फॅमिली सेंटिमेंट टाईप आहे पळून यायला तयार होणार नाही मग अवघड आहे कसं आहे माहिती आहे का मुलींचं ज्यावेळी प्रेम करायची वेळ येते त्यावेळी आई वडील काय म्हणतील हे त्यांच्या लक्षात येत नाही पण ज्यावेळी खरी प्रेमाची साथ द्यायची असते ना त्यावेळी आई वडील काय म्हणतील हे काय म्हणतील ते काय म्हणतील जाऊ दे रे ते राहू दे दुसरी उडक दुसरी कॉफी पी काय झालं पिलो काल मला बघायला मुलगा आला होता आणि ते स्थळ घरच्यांना पसंत आहे आणि अगदी लग्नाची डेट पण फिक्स झाली आहे मग तू काय म्हटलीस मी काय म्हणणार आहे मी घरच्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही एक काम करू आपण तुझ्या घरच्यांना सांगू तू असं नाही होऊ शकत अगं पण का अरे तो मुलगा डॉक्टर आहे त्याचं मुंबईत स्वतःचं घर आहे शेती आहे भरपूर फॅक्टरी आहे तुझ्याकडे काय आहे उगाच घरी भांडणं होतील तुला मारतील पोलीस कंप्लेंट हे सगळं नको आहे मला ऐक तू तुझ्या आयुष्यात सुखी राहा मी माझ्या आयुष्यात राहीन आईबाबांनी ज्या मुलाशी लग्न ठरवलंय त्याच्याशीच करणार आहे मी बरोबर आहे का तुझं पण आपण एक काम करू चल पळून जाऊ आणि थोडस कोर्ट मॅरेज करू तुला कळतंय की नाही माझ्या आई बाबांची अब्रू जाईल ते कसं तोंड दाखवणार आहेत दुसऱ्यांना
आणि ह्या सगळ्यामुळे त्यांनी जर आत्महत्या वगैरे केली ना. अगं तू जर मला नाही भेटलीस ना तर मी मरून जाईन हे मान्य आहे का तुला? अरे तू मला समजून घे ना, मी आई वडिलांच्या विरोधात नाही जाऊ शकत. मग तू काय ठरवलंयस? तू मला विसरून जा. अगं तू चुकीचं सांगतेस, विसरून जा बदल्यात ना मरून जा म्हणून सांगतेस. अगं आपण किती भारी स्वप्न बघितलेले आहे, मला विसरून जाणं शक्य नाही आहे. ग तुला कळत नाही आहे का, घरच्यांचं ऐकलं पाहिजे रे मला. ऐक ना, तू जसं सांगतेस ना तसं ऐकतो मी, प्लीज मला सोडून जाऊ नको. तू किती स्वार्थी आहेस, तुला कळत कसं नाहीये? अगं यात कसला स्वार्थीपणा, प्रेम केलंय तुझ्यावर पिलू मी, जगलो तर तुझ्यासोबत, नाही तर मी मरून जाईन. तुला कितीतरी सांगेल, तुला तर अक्कल येत नाही का? हे बघ माझं लग्न झालं तर तुझ्यासोबत, नाही तर मी मरून जाईन. ग तू काहीही कर, मर नाही तर काहीही कर, पण माझ्या नादाला लागू नकोस. वा तू जर माझ्यावर खरं प्रेम केलं असतेस ना तर मला सोडून गेली नसतेस. चार पाच वर्ष माझ्यासोबत वेळ घालवला, आज कुठला डॉक्टर भेटला म्हणून तू त्याच्याशी लग्न करून जातेस. हे बघ मी तुला शब्द दिलता, जगलो तर तुझ्यासोबत, नाहीतर मेलो तर तुझ्यासोबत. जगायच तर काय होत नाही, मग ठीक आहे मरूनच जाऊ म्हणताना दोघांच्या कॉपीमध्ये विष घातलेली मी ना. ओ स्वप्न होत, पण ह्याला कसं समजवायचं? मग आता काय करायचं म्हणतोस? विसरून जाणं मला काही शक्य नाही. मग आता काय करायचं, तिच्यासमोर प्रेमाची भीक मागणार? अरे आपणच किती दिवस प्रेमाची भीक मागायची रे, हा आपणच किती दिवस जोरायचं, आपणच किती आत्महत्या करायचं. हे सगळं आहे ना ते लैला मजनू टाईप स्टोरी. जरा आपण काहीतरी नवीन करायचं. काय करायचं म्हणतेस तू? आता सध्या आहे का मी पोरींना सगळ्यात पहिला येणारं म्हणजे ह्या टायमाला कन्फ्युजन. समज आपण कन्फ्युजनमध्ये असलो तर ते क्लिअर असतात, आणि समज आपणच क्लिअर असतो तर ते कन्फ्युजनमध्ये जातात. तू काय म्हणतेस काय कळणार रे? सगळं समजतं इकडे बघ. कॉपी बोल काय म्हणतेस? मला आज मला पाहायला स्थळ आलं होतं आणि घरचे खूप फोर्स करतायत त्याच्याशीच लग्न कर म्हणून. तोच ना जरासा जाड होता, त्याच्याही खूप डेंजर वाटत होते मला, आणि त्याचे वडील खूप गरीब आहेत, बहुतेक बँकेत मॅनेजर आहे वाटतं. ते काही असू दे, घरचे मला खूप फोर्स करतायत लग्न कर म्हणून. मग करून घे की. हा आता तू कसं पण, तुला पण पसंत आहे, तुमच्या घरच्यांना पण पसंत आहे, मग लग्न करून घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? हे तू काय बोलतोस, म्हणजे मला वाटलं होतं की तू घरासमोर येऊन दंगा करशील, माझ्याशी भांडशील, रडशील, पण म्हणजे तुला काहीच फरक पडणार नाही आहे का? आता मला कसला प्रॉब्लेम? आता समज तुझ्या लग्नात आलो, तुझा नवरा गोरा गोरा पण, आणि मी असा, आम्ही दोघांना एकमेकांना कम्पेअर करतो आणि मीच साईडला सरकतो, आणि तू म्हणतीस ना तो डॉक्टर आहे म्हणून, दिवसभर टेन्शन, सगळं टेन्शन गोळा करतो आणि संध्याकाळी तुझ्या डोक्यावर घालते, आणि त्यावेळी तू माझी आठवण करून रडशील बघ, तेवढं बास आहे मला. खरं प्रेम आहे ना त्रास तर होणारच. मग हळूहळू तुझ्या नवऱ्याची थोड्या दिवसात हाय नाही ते केस पण निघून जातात. कामाच टेन्शन पिलू, कामाच टेन्शन, टेन्शन का थोडं असते वे. मग लहान लहान मुलं त्याला अंकल अंकल म्हणून बोलायला चालवतात. मग तुमच्या दोघांची जोडी सगळ्या गावाला कॉमेडी. अरेंज मॅरेज आहे ना, मग हे सगळी गोष्टी सहजिक आहेत, आणि त्यात समज तुला पुढे जाऊन काहीतरी सर रोग झाला, मग तुला नेऊन तो एका रूममध्ये टाकून देतो, 100% गॅरंटी देतो तो तुझी काळजी करणार नाही. मग तू आहेस आणि ती एक नर्स आहे, मग ते थोड्या दिवसांनी एक सुंदर मुलगी बघून लग्न करून होत्या. आता तू भेटतेस तर त्याला दुसरा पण भेटू शकतोय ना. मग त्यावेळी वाटणार मी ज्याच्यासोबत प्रेम केलं होतं त्याच्यासोबत जर लग्न केलं असतं तर सुखी राहिले असते, मग त्यावेळी मला जरासं बरं वाटेल. तू बोलतोयस ते बरोबर आहे, पण
मग मी गेल्यावर तू काय करणार? तू गेल्यावर, तू गेल्यावर एक दुसरी चांगली मुलगी बघून कमी होऊन जातो. हां तसं पण जरा पहिल्यापासून मला जरा असं वाईट वाटत होतं, तू जरासं गिड्डी आहेस, जरासं बारीक आहेस, आता नवीन माया लेवलची ओळखतो. तू तुझी लाईफ बघ सिस्टर. सिस्टर आता कसं पण ब्रेकअप करून तू मला दादा म्हणून जाणारायचं, थोडंसं मीच ॲडव्हान्स झालो. काय म्हणत होते, पटकन करून ब्रेकअप करून घे. मगाशी येत होतो ना पहिल्या मजल्याची जी संगीत होते ना ती मला खूप बघत होती म्हणताना जरा लवकर गडबड करून त्या डॉक्टरशी लग्न झालं असतं, पण आता ह्याच्याशीच पॅचअप करायला पाहिजे. हे बघ, मी तुला हे सांगायला आले होते की मला आज बघायला मुलगा येणार आहे, सो तू ये घरी आणि माझा हात माग. पण तुझं इथं ब्रेकअप, सिस्टर हे असलंच चाललंय. तुझं ना माझ्यावर प्रेमच नाही आहे. मी तुझ्यावर किती जीव लावला होता, पण तू इथं दुसऱ्या मुलींना बघतोयस. हो जागेवर डाव पलटली की आता सगळं माझ्यावर येण्यासारखं दिसते. माझा पण तुझ्यावर जीव आहे, पण कसं आहे आता समज मी तुझा हात तुमच्या घरी मागितला तर तुमच्या घरातले शेत जॉब हे सगळं विचारणार आणि हे सगळं माझ्याकडे नाही आहे ना. मग आपण पळून जाऊ ना. हां पळून गेल्यावर तुमच्या घरातले जर कुठतर अब्रू जाऊन आत्महत्या केले तर असं काही होत नाही. आणि सुरुवातीला चिडतील थोडं, पण आपल्याला एक मुलगा झाला असं काही होईल नॉर्मल. हां तुला काय प्रॉब्लेम नसला तर मला पण काय प्रॉब्लेम नाही आहे, पण तरी पण एकदा थोडंसं विचार करून बघ डॉक्टरबद्दल. मला दुसरं कोणीही नको आहे, फक्त तूच हवायस. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू.